माझ्या आईनं मला, मी 3 महिन्याचे होते तेव्हापासून मला वारीला आणत होते. फक्त 2 वर्ष वारीला नाही करू नव्हती म्हणून. पण यावर्षी मुलांना आणलं यायचं का? हो. मग बरोबर आलं. 16 आनंदाचा झाला. पुढे काय होईल ते ईश्वराला माहिती. एकच सांगते, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंग धरत असे. कापरा आवाज, शरीर थकलेले, अशा 85 वर्षाच्या मुक्ताबाई मुलाकडे, पंढरीला पायवारी करण्याची इच्छा व्यक्त करतात. परंपरेत खंड नको म्हणून घेऊन चल अशी विनवणी करतात. बाळा यंदा वारी चुकू नये म्हणून मला घेऊन चल, आता वय खूप झालं, असं म्हणून मुक्ताबाई नाईक यांनी मुलाकडे हट्ट केला. मुलाने देखील तो हट्ट पूर्ण केला. कित्येक वर्ष माझी आई वारी करते, आम्हाला सुद्धा पंढरपूरचा व्यापक सोहळा आईसोबत पाहण्याची संधी लाभली, असे सुपुत्र ज्ञानोबा नाईक सांगतात. आईने वारीचा हट्ट धरला नसता तर आम्हाला इतक्या वर्ष आई वारी का करते हे समजलंच नसतं. आईच आता आमची माऊली, तिची सेवा हीच आमची पंढरी. गोदावरी काठी असलेले रामपुरी बुद्रुक हे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेलं गाव. याच गावातून मुक्ताबाई गेली कित्येक वर्ष पंढरीची पायी वारी करतायत. आज त्यांचं कुटुंब त्यांच्या समवेत माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे निघालंय. आळंदीहून निघालेलं नाईक कुटुंब चर्चेत आलं ते त्यांच्या आईमुळे. वयोवृद्ध आईला मुलगा व्हीलचेअरवर बसवून पायवारी करतोय, तिची सेवा करतोय. हे दृश्य हजारो पायी चालणाऱ्या वारकऱ्यांपेक्षाही वेगळं ठरलंय. अनेक लोकांनी कौतुक देखील केलं, त्या माऊलीचे आशीर्वादही घेतले. हे सारे काही पाहण्यासारखे होते. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वांचो न आलो इतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. या युक्तीप्रमाणे ज्ञानोबा नाईक यांनी व्हीलचेअर हातात घेऊन देहू ते पुणे हा पहिला वारी मुक्काम यशस्वी केलाय. कारण मुलाची वारीच ती असते, ती आई वडिलाची सेवा करणं म्हणजे वारी घडते त्यांना. त्याच्यामुळं मी वारीचं काही वाटत नव्हतं. पण यावर्षी आता आईची इच्छा झाली की आपल्याला पायी वारीचा व्यापक सोहळा पाहायचा. पहिला त्यांनी जे पाहिला होता ते तेवढा व्यापक नव्हता. पण आताचा सोहळा जे बाकीचे आलेले वर्णन करत होते त्यांचं पाहून आई पाहण्याची इच्छा झाली. आणि असं वाटलं की आता त्यांची जी इच्छा आहे एकदा कदाचित वयानं खूप थकल्या कारणानं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या आपल्याला पूर्ण करता येईल. त्याच्यामुळं मुद्दा म्हणून या हे कोरोनाचं सावट गेलं की लगेच या वारीला ठरवलं की आता जायचं आहे. आणि इच्छा केल्यामुळं घेऊन आलो मी. घेऊन मलाही कळा वाटलं की आता आपणही व्हीलचेअरवर आपल्या आईची इच्छा ही सोहळा पाहण्याची, प्रत्यक्ष याची देई याची डोळा पाहू सुखाचा सोहळा. कारण हा वारीचा वसा म्हणजे सुखाचा सोहळा आहे. आणि या सुखाच्या सोहळ्यात सहभागी होणं म्हणजे खरंच वैकुंठ प्राप्त करून घेणे. आणि तो सोहळा मुद्दा म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी घेऊन आलो. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंदही झाला. आणि जी माऊलीचा पावर आहे तो पावर मला प्राप्त झाला. आता वारीतला अनुभव म्हणजे एक जुनी चेअर होती माझ्याकडं. आणि बघा म्हणजे हे सगळ्या माऊलीची कृपा आहे. माणसं माझ्याकडं पाठवून देणं आणि सगळं काही सुखकर कार्य, आपली अडचण आलेली दूर करणं, कारण भगवंताचं कार्यच आहे. काहीच साकडे पडू नेदी, आपल्याला साकडंच पडू देत नाही. जुनी चेअर होती तर कोणीतरी एक मनुष्य आला, मला त्याने नाव सांगितलं नाही, म्हणजे माझ्या घरी नवी चेअर आहे, मी आत्ता 10 मिनिटात आणून देतो. आणि त्यांनी लवकरात लवकर 10 मिनिटात चेअर उपलब्ध करून दिली. आणि ती जुनी चेअर तिथं ठेवून नवी चेअर आम्हाला प्राप्त झाली. त्या कुटुंबाने येऊन आमच्यासोबत फोटोही काढला. आणि पूर्ण रस्त्यावरती येत असताना इतके सगळे पुणेकर प्रेम लावू लागले. सगळे लहान लहान मुलंसुद्धा येऊन सगळे दर्शन घेऊ लागले. मग कोणी हार घालायचा, कोणी फुलं दुरून दुरून फुलं व्हायचे सगळे. आणि सोबत असणाऱ्या माता माऊली सगळे वारकरी मंडळी सहकार्यही करू लागले. आणि खूप असा आनंद या वारीमध्ये वाटू लागलेला.
त्याच्या इच्छेनं सर्व काही, वृक्षाची आपण हाली त्याची सत्ता राहिली आणता मग कोठे, आपली आणता मी करू जरी म्हणलं, मी नेणार म्हणजे नेणार जरी म्हणलं, पण नैसर्गिक संकट आणणं, कुठंतरी शारीरिक कष्ट प्राप्त होणं, काहीतरी शरीराला दुखणं प्राप्त होणं, हे त्याच्याच इच्छेने आपल्याला सबळता सुदृढता ठेवणं आणि शेवटपर्यंत पांडुरंगाचं दर्शन घडून आणणं, आता ही शेवटी त्याची इच्छा आहे आणि त्याच्या इच्छेनं सगळं जग चालत असतं हे मात्र नक्की सगळ्यांनी जाणून घ्यावं लागतं.